केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज औरंगाबादमध्ये पाच हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं तीन हजार तीनशे सतरा कोटी रुपयांच्या चार महामार्गांचं लोकार्पण करण्यात आलं तर दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या चार महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार माजी मंत्री चंद्रकांत खैरे उपस्थित होते यावेळी गडकरी यांनी प्रगतीपथावर असलेल्या तसंच मंजूर झालेल्या प्रकल्पांची माहिती दिली औरंगाबाद ते पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटी अपेक्षित आहे असे असं म्हणाले प्रादेशिक हवाई सेवा सुरू करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली तसंच पाण्यामध्ये उतरू शकणाऱ्या विमानांच्या सहाय्यानं वॉटर प्लेन सेवा सुरू करण्याचं महत्व देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केलं